समाजाच्या चक्रामध्ये अनेक लोक राजकारणात समाजकारणात काम करतात. काही लोक हे बनावट देखावे करत असतात, काही लोक करून पण त्यांना न्याय मिळत नसतो. पण ही खरी निवडणूक आहे, ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कुठली दिक्कत मागतात पण पैसेवाली माणसं पण या गावाने झोपवली आहे. निवडणूक कॉम्प्रोमाइज करायला तयार होते. कुणाला जिल्हा बँकेवर प्रतिनिधी म्हणून जायचं आहे, फक्त 5,000 स्क्वेअर फीट प्लॉटवर 8.5 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे. या तालुक्यात 250 ट्रॅक्टरांचा शेतकऱ्यांचा लिलाव झाला आणि हे बडे धेंड यांच्याकडे 8.5 कोटी रुपये असून यांचं जिल्हा बँकेने काही एक वाकडं केलं नाही. यांच्या या छोटेपणामुळे अशा आपल्या दाभाडीसारख्या संस्था अनिष्ट तपावतीत गेल्या आणि संस्था संपल्या. दिले हे सगळे शेतकरी असून सर्वचे सर्व उमेदवार हे शेती करणारे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत. समोरच्या पार्टीमध्ये शिक्षक उमेदवार देणं म्हणजे शिक्षणाचा किती बट्ट्याबोळ करून राहिले हे, आणि कशासाठी यांना उमेदवारी, फक्त पैसा बघून त्यांच्या पगारावर लक्ष ठेवून त्यांना बळजबरीने उमेदवार करण्यात आलेला आहे. आम्हाला सगळ्यांना या दाभाडी सोसायटी संरक्षण करायचं नव्हतं, परंतु समोरच्या मंडळीने काही ऐकलं नाही. निवडणूक जेव्हा लादली जाते त्यावेळेस मतदारांना सुद्धा समजतं की नेमका कोणाचा काय दावा आहे. जे इलेक्शन लागलेलं आहे ते इलेक्शन सभासदांवर लादण्यात आलेलं आहे. समोरच्यांना उमेदवार मिळत नव्हते, त्यांनी संस्थेतले सर्व कर्मचाऱ्यांना फॉर्म भरायला लावले. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. दाभाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2022 ते 2027 साठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या दरम्यान 13 जागांसाठी 26 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या दरम्यान शिवसेना पुरस्कृत दाभाडी विकास आघाडी या पॅनलतर्फे 13 उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दाभाडी येथील मारुती मंदिर येथे नारळ फोडून करण्यात आला. संकल्प बोल के हम तो निकल पड़े हरिद्वार नमन यरन को संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन विजय भवन गगन कहे विजय भवन विजय भवन. या दरम्यान पॅनल प्रमुखांनी कब्बशी या निशाणीवर शिक्का मारून दाभाडी विकास आघाडी पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले आहे. मूळ भाग असा आहे की या दाभाडी कार्यकारी सहकारी सोसायटीची आर्थिक स्थिती ही अतिशय नाजूक आहे. गेल्या 4 वर्षापूर्वीच ही संस्था ही लिक्विडेशन मध्ये घेऊन जाणार. आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये ही संस्था जगवण्याचे आटोकाट प्रामाणिक प्रयत्न केले. संस्था जगवणं, ती टिकवणं आणि ती टिकून राहिलेली संस्था कार्यरत ठेवणं ही एक जिकिरीचा विषय आहे. अनेक सभासद बंधू या निवडणुकीकडे वेगवेगळ्या डोळ्याने बघतात, पण या गावाची जर ही संस्था हिचं 40 वर्षाचं गतवैभव जर आपण करू तर आपल्याला असं निदर्शनास येईल की गावामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचं आत्मकेंद्र बिंदू असलेलं ही एक संस्था आहे. लोक राजकीय पटलावर अनेक लोक काम करतात. एक समोरचा बोट आरोपाचा असतो तर 4 बोट आपल्याकडे पण असतं. या दाभाडीच्या पटलावर अनेक दिग्गजांनी आज ज्या मारुती मंदिरामध्ये आपण सगळे जण नारळवाड्याच्या कार्यक्रमात उभा आहोत, अनेक मातब्बर सभा शेतकरी कामगार पक्षाची असो, कम्युनिस्ट पक्षाची असो, भारतीय जनता पक्षाची असो, अनेक राजकीय सभा या अनेक राजकीय सभेची व्यासपीठ
या उत्तर मतदानी चौकाने या बाजारपेठेने बंद केला आहे। खरं तर मला इथे बोलायचं नव्हतं, पण काय हरकत नाही, समाजाच्या चक्रामध्ये अनेक लोक राजकारणात समाजकारणात काम करतात। काही लोक हे बनावट देखावे करत असतात, काही लोक करून पण त्यांना न्याय मिळत नसतो, पण ही खरी निवडणूक आहे, ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। आणि म्हणून आम्ही नेतेगणाने विचार केला की आपण सर्वांनी उमेदवारी अर्ज भरायचे नाही, आपण पुढं लांब बसायचं, थांबायचं, कार्यकर्त्यांना संधी द्यायची, कार्यकर्त्यांना वाव द्यायचा आणि त्या कार्यकर्त्यांना मदत करायची। ही त्या उमेदवाराची आहे, त्या परिवाराची आहे आणि या परिवाराच्या उमेदवारीपासून कोणत्याही जातीपंथाचा धर्माचा न विचार करता या दाभाडी गावाच्या सभासदांनी अनेक वेळा अल्पसंख्याक समाजाला पण मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचा प्रयत्न केलेला। अनेक या पटलावर निवडणुका आपण ग्रामपंचायतीच्या पाहिल्या असतील, मोठी मोठी दिक्कत मातब्बर पैसेवाली माणसं पण या गावाने झोपवलेली आहे, मग ती सोसायटी असो किंवा ग्रामपंचायत असो, जो तो ज्याच्या त्याच्या ताकदीने कुवतीने हा त्याचं त्याचं काम करत असतो। कार्यकर्ता हा बिचारा छोटा असतो, तो महामूर्ती पुरता एका गावाच्या मर्यादेपुरता एका वेशी पुरता मर्यादित असतो, पण नेत्यांचा जो दृष्टिकोन आहे हा एक मोठा दृष्टिकोन असतो। आपल्यामध्ये एक फक्त फरक आणि बदल आपल्याला करण्याची मानसिकता आहे, हा याचा हा तो त्याचा, त्याने अशी केले त्याने अशी केले, तो असे करणार होता तो तसे करणार होता। शेवटी बहुपंथी सुत नाव गाव नातं गोतं हे सगळे विषय हे राजकारणात येतच असतात, पण आपण आपल्या पद्धतीने आपल्या निष्ठेने आपण काम कार्यरत करत राहतो। या दरम्यान दाभाडी विकास पॅनेलच्या पॅनल प्रमुखांनी विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत, बघूयात। सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक विनाकारण लादलेली निवडणूक असं म्हणेन मी। आम्ही या निवडणुकीत अमृतदादा निकम यांना पूर्ण अधिकार दिलेले होते आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने तुम्ही कॉम्प्रोमाइज करून आपल्या अनिष्ट तपावत प्रचंड अनिष्ट तपावत असलेली सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच्या निवडणुकीला 5 लाख रुपये आपल्या सोसायटीला भरणा करावा लागतो, म्हणून आम्ही निवडणूक कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो। परंतु कुणाला जिल्हा बँकेवर प्रतिनिधी म्हणून जायचं आहे आणि त्यांना त्या प्रतिनिधीसाठी ह्या सोसायटीचा ठराव पाहिजे की ज्यांच्याकडे या जिल्हा बँकेचे 8.5 कोटी रुपये फक्त 5,000 स्क्वेअर फीट प्लॉटवर 8.5 कोटी रुपये कर्ज घेतलेला आहे आणि गोरगरीब शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स 250 ट्रॅक्टर्स मालेगाव तालुक्यात 250 ट्रॅक्टरांचा शेतकऱ्यांचा लिलाव झाला आणि हे बडे धेंड यांच्याकडे 8.5 कोटी रुपये असून यांचं जिल्हा बँकेने काही एक वाकडं केलं नाही, यांच्या या छोटेपणामुळे अशा आपल्या दाभाडीसारख्या संस्था अनिष्ट तपावतीत गेल्या आणि संस्था संपल्या। दाभाडीचे शून्य सभासद ह्या निवडणुकीत दाखवून देतील आणि आमच्या दाभाडी विकास आघाडीचं कब्बशी या निशाणीवर उमेदवार उभे असलेल्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देतील अशी आशा व्यक्त करतो। दाभाडी विकास आघाडी मार्फत आम्ही जे उमेदवार दिले हे सगळे शेतकरी असून सर्वचे सर्व उमेदवार हे शेती करणारे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत। समोरच्या पार्टीमध्ये शिक्षक उमेदवार देणं म्हणजे शिक्षणाचा किती बट्ट्याबोळ करून राहिले हे आणि कशासाठी यांना उमेदवारी, फक्त पैसा बघून त्यांच्या पगारावर लक्ष ठेवून त्यांना बळजबरीने उमेदवार करण्यात आलेला आहे। त्यांच्याकडे गावामधून एकही उमेदवार मिळालेला नाही, त्यांच्याकडे सर्व समाजाला त्यांना न्याय देता येऊ शकला नाही, तेच तेच माणसं परत 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 तीच, आणि आम्ही मात्र विकास आघाडीमार्फत जे उमेदवार उभे केले सगळे नवीन पोरं असून तरुण तुर्क आहेत आणि नवीन उमेदवार आहेत, आजपर्यंत कुठल्याही सत्ता भोगलेला नाही आणि तुम्हाला काही काय 100% आणि त्यांचा शिवसेनेवर निष्ठा असल्यामुळे ते कार्यकर्ते त्यांना आम्ही सांगतात बरोबर स्वतः होऊन उमेदवारी केली आणि सगळे उमेदवार हे शेतकरी आहेत, प्रामाणिक आहेत आणि कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील असून अतिशय कष्टाळू आणि त्यांची इच्छा आहे की दाभाडी सोसायटी काहीतरी करू बा, म्हणून त्यांना आम्ही सगळ्यांना सर्व घटकांमधून आम्ही त्यांना उमेदवार मिळवून दिलेले आहेत।
एक आम्हा सगळ्यांना या दाभाडी सोसायटी इलेक्शन करायचं नव्हतं, परंतु समोरच्या मंडळीने काही ऐकलं नाही, त्यामुळे आजचा हा दिवस उरला आहे. इलेक्शन कोणालाच नको होतं, परंतु काही ठराविक मंडळींची इच्छामुळे आज आपल्याला इलेक्शनला सामोरे जावं लागतं. आणि आम्ही दिलेले उमेदवार हे सर्व नवीन आहेत, सर्व शेतकरी कुटुंबातील आहेत, प्रामाणिक आहेत, आणि निश्चित स्वरूपाने ते या सोसायटीच्या विकासासाठी, सोसायटीला चांगले दिवस आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतील. आमच्याबरोबर जनता राहील, आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आमचा विजय देखील निश्चित होईल अशी मला इच्छा गॅरंटी आहे. सगळ्यांनी आमच्याबरोबर यावं, या कब्बेची निशाणीला मतदान करावं असं मी दाभाडीतील सर्व नागरिकांना, सर्व सभासदांना विनंती करतो. एवढंच होणारी निवडणूक जेव्हा लादली जाते त्यावेळेस मतदारांना सुद्धा समजतं की नेमका कोणाचा काय डाव आहे. हे सर्व जरी खरं असलं तरीसुद्धा दाभाडी विकास पॅनल याचे 13 उमेदवार कब्बशी निशाणी घेऊन आपल्या ग्रामस्थांसमोर आलेले, सभासदांसमोर आलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की प्रत्येकजण सभासदाचं हित कशात आहे, सोसायटीचं हित कशात आहे, सोसायटीला पुनरुज्जीवनची अवस्था प्राप्त करून देण्यासाठी ही आमची सर्व मंडळी कटिबद्ध आहे. आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ज्यांना राजकारणातला र माहीत नाही या माणसांची तरी ओळख कधी व्हावी, आणि म्हणून हा एक नवीन प्रयोग आपण या महाविकास आघाडीमार्फत राबवत आहोत. मी सर्व ग्रामस्थांना म्हणजे सर्व सभासदांना विनंती करेल की कुठलीही भाऊबंदकी, कुठलेही नातेवाईक यांच्याकडे न बघता आपण कब्बशी एक निशाणी, हीच आपली निशाणी असं समजून त्या दिवशी मतदान करायचं आहे. आणि प्रचंड मताने दाभाडी विकास आघाडीला विजय प्राप्त करून द्यायचा आहे, एवढीच विनंती. दाभाडी बृहद विकास कार्य सोसायटीचे जे इलेक्शन लागलेलं आहे ते इलेक्शन सभासदांवर लादण्यात आलेलं आहे, पण दाभाडी सोसायटीचं जे इलेक्शन आज होऊ घातलेलं आहे, समोरच्यांना उमेदवार मिळत नव्हते, त्यांनी संस्थेतले सर्व कर्मचाऱ्यांना फॉर्म भरायला लावले. आमच्याकडे अक्षरशः उमेदवारांना विनंती करून माघार घ्यावी लागली, कारण की आपल्याकडे उमेदवारच इतके होते इच्छुक, त्यांना एका जागेसाठी 4 उमेदवारांनी आपल्याकडे अर्ज दाखल केले होते आणि त्यांना रिक्वेस्ट करावी लागली आपल्या की तुम्हाला थांबावं लागेल, आपल्याला ह्या उमेदवाराला न्याय द्यावा लागेल, या उमेदवाराला न्याय द्यावा लागेल, यांची प्रतिष्ठा आहे. आता तुम्ही जर बघितलं तर मागच्या 3.5 वर्षापूर्वी गावात जे घडलं की सोसायटीची इलेक्शनच्या ऐवजी ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये जे काही सत्तांतर घडलं त्याचं कारण होतं की गावात काम झालं नाही. आपण बघू शकतात 3 वर्षात काही कामं झाले नाही आणि आत्ताच्या कार्यकाळात हे किती मोठं काम आपण उभं केलेलं आहे दाभाडी ग्रामपंचायत माध्यमातून. तर दाभाडीची जनता, दाभाडीचे सभासद सुज्ञ आहे, काम करणाऱ्याला ते संधी देतील आणि काम करणाऱ्याला निवडून आणतील. आमच्याकडे उमेदवारांची रीग लागलेली होती आणि त्यांनी सगळे संस्थेतले उमेदवार दिले, याचाच अर्थ असा होतो की त्यांना उमेदवार मिळत नव्हते, बळजबरीने उमेदवार उभे केले. हे इलेक्शन लादण्यात आलं आहे, तरी सर्व सभासदांना विनंती करतो की त्यांनी कपोपशी या निशाणीवर शिक्का मारून दाभाडीच्या विकासासाठी, सोसायटीच्या विकासासाठी दाभाडी विकास आघाडीला मदत करावी आणि त्या पॅनलच्याच उमेदवारांना निवडून आणावं, एवढी विनंती करतो. थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबोधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.